नमस्कार, होम मिनिस्टर जाऊबाई जोराच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. जाऊबाईंचा उत्साह शिगेला पोहोचलाय, कारण मानाच्या पैठणीची संधी आता दारापर्यंत येऊन पोहोचली. आता थोडीशी मेहनत आणि होम मिनिस्टर पदाची माळ जाऊबाईंच्या गळ्यात. आज आपण आहोत कळवा पश्चिम भागात आणि खेळ खेळायचा बाळाराम सोसायटीमध्ये राहणाऱ्या सिनलकर कुटुंबामध्ये. मूळची पुणे जिल्ह्यातली ही फॅमिली गेली 10 वर्ष कळव्यात राहते. चला मग ही संधी घेऊन भेटूयात जाऊबाईंच्या जोडीला. नमस्कार, सिनलकर परिवारातर्फे तुमचं हार्दिक स्वागत. धन्यवाद. थँक यू. धन्यवाद. सिनलकर कुटुंबात तुमचंही स्वागत आहे. आणि आता कुटुंबाची ओळख करून घेऊया. कुर्ले जाऊबाई कोण? मी. तुम्ही ओळख करून द्या. मी स्वाती सिनलकर. माझे मिस्टर धनंजय सिनलकर. हा माझा मुलगा सोहम. हे माझे सासरे आणि ह्या माझ्या सासूबाई. धाकटे जाऊबाई तुम्ही ओळख करून द्या. मी नमिता सिनलकर. हे मिस्टर अभिजित सिनलकर. माझी मुलगी अन्विता सिनलकर. ह्या माझी आई. हे माझे बाबा. माझा भाऊ आणि ती माझी बहीण. कुटुंबाची ओळख झाली. आणि आता सासूबाई करणार दोनही सुनांचं परीक्षण. सासूबाई सौ अलका सिनलकर आणि दोनही सुनबाई आता आपल्यासोबत आहेत. नमस्कार. नमस्कार. सासूबाई टेन्शन नाही ना काही? नाही. तर काय होतं, प्रत्येक घरात गेल्यावर सासूबाईंना जरा असं टेन्शन आलेलं असतं, तसं काही नाही ना? नाही. आता छान परीक्षण करा तुम्ही. मला स्वभाव सांगा दोघींचाही. दोघींचेही स्वभाव छान आहेत, म्हणजे प्रेमळ आहेत. तर भाची आहे आणि ही जरी बाहेरची आहे तरी पण प्रेमळ आहे. त्या भाची तुम्ही म्हणालात, मग ते लग्न कोणी तुम्ही ठरवलं की त्यांनीच ठरवलं होतं? आधी त्यांनी अरेंज केलं दोघांनी आणि मग आमच्या कानापर्यंत आलं. म्हणजे आज तुमच्या कानावरती पडलं तेव्हा तुमची काय रिएक्शन होती? काय नाही, ठीकच आहे म्हटलं. ठरवलंय तुम्ही तर तिथपर्यंत ठीकच आहे. आवडत होते तुम्हाला लहानपणापासूनच त्या? हो. कसा होता स्वभाव त्यांचा लहानपणा? असं म्हणजे तिचा माझा संबंध इथे आल्यावर आला. आम्ही 25 वर्ष आधी नागपूरला राहिलो, त्यामुळे हिचं बालपण इथे गेलं. माझं मुलांचं तिकडे बालपण गेलं. अच्छा. त्याच्यामुळे काही जास्त असं आलो गेलो वर्षातनं, 2 वर्षातनं. त्यावेळेला फक्त गाठी भेटी व्हायच्या. बरं. त्यातनं ठीकच होती, भावाची असल्यामुळे म्हणजे असं कधी विचार नव्हता केला. अच्छा. जास्त चिडचिड कोण करतो दोघींपैकी? आईची चिडचिड होते मोठीची. तिलाच माहित कशामुळे होते. तसं काही नाही, पण थोडंफार मुलाने वगैरे घरात थोडस दंगा मस्ती पसरा वगैरे घातला तर थोडी होते चिडचिड. आणि कधी कधी थोडंफार काम वगैरे जास्त आलं तर म्हणजे अशी साहजिकच होऊन जाते ती. सासूबाई तुम्ही कुणाकडे राहता मग? यांच्याकडे? मोठ्याकडे. मोठीकडे. का तिकडे का नाही राहत? तिकडे राहते. जास्तीत जास्त वेळ इकडे राहतात? हो, जास्तीत जास्त. ती घरी नसते ना, आणि मुलाचा ट्रॅव्हलचा बिझनेस असल्यामुळे तोही घरी नसतो. त्यामुळे मग मी एकटी घरी राहायला मला नाही आवडत. हे बाळ असतं छोटं घरी. कुठे जास्त मन रमतं? मोठ्याकडे मग जास्त रमतं. उत्तर दिले. चला आता परीक्षण करा पटापट. 5 प्रश्न विचारणार, थोरला किंवा धाकट्या असं उत्तर द्यायचं. पहिला प्रश्न, कोणत्या सुनबाई पुढच्या जन्मी मुलगी म्हणून जन्माला याव्यात असं तुम्हाला वाटेल? मोठी. का बरं? की ते ज्याप्रमाणे ती आमच्याशी म्हणजे राहते, आमच्या बरोबर वागताना घरातलं वातावरण असं म्हणजे असं वाटत नाही की ती सुनबाई आहे. मुलींप्रमाणेच आई बाबा मला सुद्धा ती आईच म्हणते. सासू असं नातं लावतच नाही. आणि ही जरी भावाची असली तर ही मुलीप्रमाणेच आहे. पुढचा प्रश्न आहे, कुणाच्या वागण्यात कृत्रिमपणा जाणवतो? कृत्रिमपणा लहान सुनबाई मध्ये वाटतो. लहान सुनबाई? का बरं? काय जाणवत? पण ते असं म्हणजे तिच्याकडे गेलं की मग थोडस लावते जीव. ह्यांच्याकडे असताना म्हणजे थोडी जाणं येणं जर कमी असेल तर त्यावेळेला म्हणजे जाणवतो असं की ती वरवरच प्रेम दाखवते. अच्छा, असं होत असं वाटतं. होत आहे मला खरं तर वेळ नसल्यामुळे कदाचित होत असेल. होत असाल मान्य आहे त्यांना पण. पुढचा प्रश्न आहे, नवनवीन गोष्टी शिकण्याची उमेद कोणत्या सुनबाईंमध्ये आहे? धाकट्या सुनबाई. धाकट्या सुनबाईंमध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या सुनबाईंनी घरातले रीतिरिवाज आत्मसात करून घेतले आहेत? मोठ्या. मोठ्या सुनबाई. तिकडे काय कमी पडत? ती छोटी असल्यामुळे तिला मी 1 वर्ष आधी आल्यामुळे सगळे घरचं काय आहे ते रीतिरिवाज शिकवलेले आहेत. मग मीला सांगितलं की तू आता हिला शिकवायचे. त्यामुळे मी काही शिकवलेले नाहीये ते रीतिरिवाज. त्यामुळे मग ती आल्यावर करते, पण दोघी मिळून एकत्र करतात व्यवस्थित. बरं. पुढचा प्रश्न आहे, तुमच्या आवडीचा पदार्थ कोणत्या सुनबाई उत्तम करतात? मोठ्या. काय आवडतं तुम्हाला? पुरणपोळी. आणि तिकडे काय होतं? नाही केली, खाली मी अजूनपर्यंत. केलीच नाही तुमच्यासाठी? किती वर्ष झाली लग्नाला?
किती वर्ष? चार वर्ष. चार वर्षात पुरणपोळी नाही खायला घातली तुम्ही का बरं? मी आता शिकले पुरणपोळी. पुरणपोळी पण आता शिकलं? बघा बऱ्याच गोष्टी शिकाव्या लागणार आहेत तुम्हाला, आणि पैठणी जिंकायची म्हटल्यावर तर आणखीन बऱ्याच गोष्टींची आता आवश्यकता असणार आहे. छान परीक्षण केलं सासूबाई तुम्ही, आणि आता सासूबाईंचं परीक्षण झालंय. दोनही सुनांच्या सोबत खेळायची पुढची फेरी. सासूबाईंच्या परीक्षणानंतर आता दोनही जाऊबाई तयार प्रश्नोत्तरांसाठी. तयार ना? तयार. आता धाकट्या जाऊबाई मला यांचा स्वभाव सांगा तुम्ही. स्वभाव चांगला आहे पण थोडीशी चिडचिड करते, बस पेशन्स कमी आहेत. कशामुळे? काय झालं की पटकन म्हणजे एकदम घाई घाईत हे करणार लगेच. रिॲक्ट होतात? रिॲक्ट होतात लगेच. तुमच्या आणि त्यांचा कधी वाद होतो का? होतो. कशावरून? कशावरूनही होतो, छोट्या छोट्या गोष्टींवरूनही होतो. आणि मग समजा भांडण झालं, वाद झाला, रुसून बसलात, असं कधी होतं का? हां हो, ती रुसते मी बोलते, ती रुसून बसते मी बोलायला जाते. पण प्रत्येक वेळी तुम्हीच बोलता? मी माझं सगळ्यांशीच असं आहे. मला कोणा मिस्टरांचा पण लागला तर मीच जाते पहिले त्यांना कन्व्हिन्स करायला, भले त्यांची चूक असते पण कन्व्हिन्स करायला मी जाते. अच्छा. आणि माझी असेल तरी मीच जाते. पण सासूबाईंनी जरा इकडे मार्क जास्त दिले, तुम्हाला कमी का मिळाले? त्यांनी सांगितलं आर्टिफिशियल पण आहे, ठीक आहे, पण त्या कधी माझ्याकडे राहायलाच येत नाहीत. त्यांनी पण कधीतरी माझ्याकडे राहून बघितलं तर मला कळेल की त्यांना पण कळेल की मी आर्टिफिशियल आहे का रिअल आहे ते. तुम्हाला वाटतं असं कधी कृत्रिमता वागण्यात त्यांच्या? मला जास्त नाही जाणवत आहे, कारण त्या तिची आणि सासूबाईंचे रिलेशन आधीपासूनचे आहेत. मी काही जस्ट पाच वर्षानंतर आमचे, पण तसे मला काही जास्त जाणवत नाही. आणि संबंध त्यांच्यापेक्षा माझ्यापेक्षा त्यांचा संबंध जशी जास्त येतो माझा कमी येतो, कारण ती सर्व्हिस करते तर 8-8 दिवस आम्हाला भेटायलाही मिळत नाही किंवा आमचं बोलणं पण होत नाही, जास्त करून फोनवरतीच बोलणं होतं. मग त्यामुळे त्यांना तसं वाटत असेल, मला काही तसं जाणवत नाही. दोघींमध्ये घडलेली एखादी धमाल आठवते का? हो, गावाला आमच्या आता आम्ही गेलेलो फेब्रुवारीमध्ये, आमच्या गावची यात्रा असते त्यावेळेस, आणि जस्ट त्यावेळेस दिरांचं लग्न होतं, चुलत दिरांचं. तर ती लग्न रात्रीची वरात असते लग्नाची, त्यामुळे आमच्या एक गावी कसं कोणी लेडीज जात नाही जास्त वरातीला वगैरे, नाचायला वगैरे तर अलाउडच नाहीये. तरी आम्ही रात्री जबरदस्ती करून हिच्या मिस्टरांना घेऊन आम्ही गेलेलो, आणि गेल्यानंतर मग हिला थोडी जास्त आवडेल डान्स वगैरे, मला काही आवड नाही, पण मला पण तिने जबरदस्ती केली की तू पण डान्स कर, थोडाफार केला मी. आणि नंतर मग सासूबाई येऊन बघितलं आम्ही नव्हतो, तर मग त्या पाठणं आल्या आणि कुठे गेल्या, मग ह्या इकडेच गेल्या, सिंधीर पण नव्हते ना, तर मग येऊन पाहिलं तर मग आम्ही डान्स वगैरे करत होतो. स्टॉप केलं त्यांनी, बोलले चला घरी, जर कुणी जास्त जेंट्स मोठे लोक नव्हते म्हणून ठीक आहे, बोलली जर मोठे लोक कुणी असते तर मग रिक्षावाला. आणि सासूबाई आलेले दोनही सुनबाई नाचतायत, बघतोय रिक्षावाला कसं चित्र असेल ते. नाही तशा सासूबाई आमच्या खूप समजदार आहेत, आम्हाला काही बोलल्या नाही, फक्त बोलल्या कोणी मोठे लोक नव्हते म्हणून ठीक आहे, कारण मग नावं ठेवतात ना गावच्या ठिकाणी. धमाल केली थोडक्यात. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून, आणि आता रिलॅक्स झालोय. पण आता रिलॅक्स व्हायचं नाही, पाच प्रश्न तुम्हाला विचारणार, पटापट उत्तर द्यायची. सासूबाईंनी याची उत्तरं दिलेली आहेत, बघित आता तुमची किती बरोबर येत आहेत. पहिला प्रश्न, तुमच्या गावी सासरे कोणत्या पिकाची जास्त लागवड करतात? गहू. 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 पुढचा प्रश्न आहे, सासूबाईंच्या हातचा कोणता पदार्थ सर्व कुटुंबाला आवडतो? टोमॅटोची चटणी. पुरणपोळी. टोमॅटोची चटणी. पुढचा प्रश्न आहे, दोन्ही भावांचा आवडता अभिनेता? अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन. पुढचा प्रश्न आहे, सासरे सोडून सर्वांनी एकत्र पाहिलेला एक चित्रपट? अपना सपना मनी मनी. नाही येत आहे कोणताच नाही. पुढचा प्रश्न आहे, सासूबाईंची आवडती अभिनेत्री? जयाप्रदा. रेखा. माधुरी दीक्षित. त्यामुळे स्कोर असा झालाय, फोरल्या जाऊबाईंना मिळत आहे 400 रुपये, अभिनंदन. आणि धाकट्या जाऊबाईंनी जिंकलेले आहेत 600 रुपये रोख, अभिनंदन. सामना थोडासा तिकडे कधी पुढे जातोय कधी इकडे पुढे जातोय, अजूनही निर्णय होत नाहीये.